मंत्री, वित्त मंत्री, आता सिव्हिल हॉस्पिटल चतुर्सेनी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष शंकर जाधव हे शासनाचा निषेध मत मुंडन करतायत, वाहन चालक संघटनेचे अध्यक्ष विजय घाडगे हे देखील शासनाचा निषेध करण्यासाठी आहे, त्याचबरोबर राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटने पुढचं नाव मी वासवकर इथे येऊन उभा राहायचं आहे, निवृत्ती राऊत पीडब्ल्यूडी, सटवाजी होटकर आयटीआर, मंजुनाथ गायकवाड समाज कल्याण, प्रफुल्ल शिंदे महसूल, या चार लोकांनी इथं माईक कडे येऊन थांबायचं आहे। निवृत्ती राऊत, सटवाजी होटकर, मंजुनाथ गायकवाड, प्रफुल्ल शिंदे, चार जणांनी इकडे पाठीमागे येऊन थांबायचं आहे। चौथा दिवस आहे, काल सरकारला सद्बुद्धी हो म्हणून आम्ही जागरण गोंधळाचा कार्यक्रम केला, आज चौथा दिवस, आज आंदोलनाचा दुसरा टप्पा, शासनाचा निषेध म्हणून आज या ठिकाणी मुंडन करण्यात आलेला आहे। या मुंडन मध्ये राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष वीरपक्ष गेरडे, सिव्हिल हॉस्पिटल चतुर्सेनी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष शंकर जाधव, वाहन चालक संघटनेचे अध्यक्ष विजय घाडगे, या तीन कर्मचाऱ्यांनी आताच मुंडन करून शासनाचा निषेध केलेला आहे। यामध्ये जे आमच्या मागण्या आहेत, आज चौथा दिवस आहे, सरकार कोणत्याही प्रकारे चर्चेला बोलवत नाहीये आणि जनतेला वेठीस धरतंय, आम्हाला आंदोलन करण्याची मुळीच अपेक्षा नाहीये, सरकारने आज आम्हाला चर्चेला बोलवावं, दोन ओळीचं फक्त पत्र द्यावं, जुनी पेन्शन योजना आम्ही सहा महिन्यात मंजूर करतो असं पत्र दिलं की आम्ही पाचव्या मिनिटामध्ये इथं आंदोलन सोडायला तयार आहोत, पण जनतेमध्ये विनाकारण कर्मचाऱ्यांच्या विरोधामध्ये विरोधाभास भासवलं जात आहे, ही बरोबर नाहीये। या 2005 नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन मिळावी, रिक्त जागा त्वरित भरल्या जाव्यात, अनुकंपा नोकर भरती विनाड सुरू करावी आणि महाराष्ट्रातील जे कंत्राटी कर्मचारी आहेत तर त्यांना कायम करण्यात यावं, अशा विविध मागण्या संदर्भामध्ये आज आम्ही आंदोलनाचा दुसरा टप्पा म्हणून आज या ठिकाणी मुंडन करतो। तरीही सरकारला जाग नाही आली तर उद्याच्याला, सरकार कधीतरी तिजोरीमध्ये पैसे नाही असं सरकार सांगतंय म्हणून उद्याच्याला आम्ही भीक मागो आंदोलन करणार आहोत तिसरा टप्पा म्हणून, त्याच्यानंतरही सरकारला जाग नाही आली तर सामाजिक हित बांधू, सामाजिक हित जपून आम्ही रक्तदान शिबिराचं देखील आंदोलन केलेलं आहे, त्यानंतरही जर सरकारला जाग नाही आली तर या देशाचे पंतप्रधान थाळे वाजवून कोरोना घालवला होता, पण आम्ही देखील कर्मचाऱ्यांनी सोमवारी थाळे वाजवून पुढचा कार्यक्रम करणार आहोत। धन्यवाद।